गाडीपुरा तलावाच्या मुख्य मार्गावरच गैरमार्गाने बांधकाम, नागरिकांची पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याकडे धाव। तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। दिनांक 31/8/2019 रोजी अंबळनेर ताडेपुरा येथील ताडे तलाव हा अंबळनेर मधील एकमेव नैसर्गिक तलाव आहे। या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून सुधारणा व्हावी असं शासनाचा मानस असताना त्या दिशेने सर्वेक्षण झालं आहे। लवकरच कामही सुरू होणार आहे। मात्र या तलाव परिसरात प्रवेश करण्यासाठी एकमेव मुख्य मार्गावर अनिल लांडगे या इसमाने अनधिकृतपणे जागा बळकावून चक्क बांधकाम सुरू केलं आहे। मग तलावकडे जाण्याचा मार्गच बंद झाल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहे। याविषयी ताडेपुरा रहिवाशांनी मुख्य अधिकारीकडे तक्रार देखील केली आहे। त्यात असे म्हटले आहे की सदर मुख्य रस्त्यावरच बांधकाम झाले तर तलावात गणपती विसर्जन कसं करावं? गावातील अंतविधीतील भाग म्हणून महिला या तलावात स्नानासाठी जातात। परिसरातील सर्व पशूंना पाण्याची गैरसोय देखील होईल। तलावात मोठे मैदान असल्याने खेळण्यासाठी कसं जायचं? असे अनेक प्रश्न या तक्रारीत मांडले आहे। अर्जावर बहुसंख्य नागरिकांनी स्वाक्षरी केल्या असून तरी पालिकेने गंभीरपणे याचा विचार करावा अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे।